इतकं यश पाहिल्यानंतर देखील जमिनीवरती कसं राहावं हे भरत जाधव सोडून मला दुसरीकडे कोणी दिसलं नाही. आज इतक्या प्रकारची मनोरंजनाची साधनं असून भरतचं नाटक हाऊसफुल झालं ही सोपी गोष्ट नाही. मला 15 ऑगस्ट म्हटलं की फक्त शोले आठवतो की जो 15 ऑगस्टला आला होता आणि त्याच्यानंतरचा 15 ऑगस्टला आलेला सही रे सही हा मला सुट्ट मराठीतलाच शोले आहे. भरतच्या आई वडिलांनी इतकं सुंदर नाव ठेवलं त्याचं की इतके प्रयोग करून देखील ज्याचं मन भरत नाही तो भरत झाला. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समजलेल्या सर्व मराठी रसिक बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो सगळेजण सांगतात 10,000 पूर्ण झाले पाहिजे 10,000 पूर्ण झाले पाहिजे म्हणजे हे नाटक सोडून दुसऱ्या आयुष्यात काही करू नको असं जर सांगितलं बरीच गोष्टी करायच्या त्याला. आज सकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो मी शिल्पकार आमचे काय नाव भाऊ साठे 7-8 लोक होते व्यासपीठावरती आणि हे मला सहसा अनुभव येतात मला या सगळ्या गोष्टींचे. सगळेजण चांगलं बोलत असतात म्हणजे आत्ताचा ह्याच्या आत्ताच्या विषयाशी संबंध नाही. हे त्यांच्यासाठी तुम्हाला म्हणून सांगितलं आत्ताचा काही संबंध नाही पण हे मला दरवेळेला ऐकायला येतं पहिल्या भाषणापासून ज्यांना पहिल्यांदा बोलवतात भाषणासाठी हाच आपण इकडे सगळेजण राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी इथे आलेले आहात पण त्यांच्या आधी पहिल्यांदा हे बोलतील त्यांचं संपलं. आम्हाला कल्पना आहे की आज आपण इकडे सगळेजण जमलेले आहात आणि आपण राजसाहेबांचं भाषण त्यांनी सुरू होते पण त्याच्या आधी हे बोलतील. आजच्या एकूणच विषयावरती राजसाहेब काय म्हणणार आहे बरं का आणि ते तुम्हाला ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण उत्सुक असाल पण त्याच्या अगोदर हे बोलतील 8 लोक बोलले पण ते काही वाईट बोलत नव्हते चांगलं बोलत होते पण मला मला दुसरीला माझ्या घरी ओपीडी सुरू होती माझी खूप लोक आले होते त्याचं काय करू पडे ना 2 वाजता कार्यक्रम संपला तो मला त्या वेळेला भरतच आठवला 2 वाजले होते अण्णा जेवायला अण्णा जेवायला आपण 12 वाजता पोहोचलो होतो 2 वाजता तिकडे. आज 4,444 हा प्रयोग भरत करतोय बघायचं आज सगळ्या लोकांनी सांगितलं पण मी माझं पण भाग्य समजतो की हे सर्व या व्यासपीठावरती बसलेले माझे सगळे मला मित्र म्हणून मिळाले आयुष्यामध्ये ज्यांच्याकडनं मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. इतकं यश पाहिल्यानंतर देखील जमिनीवरती कसं राहावं हे भरत जाधव सोडून मला दुसरीकडे कोणी दिसलं नाही. तर हे काही तुमच्या टाळ्या मिळवण्यासाठी बोललेलं नाही मी संध्याकाळी मी आणि अजित गोरे देखील हेच म्हणत होतो हे सगळे सगळी नाटक मी अनेकदा बघितले केदार शिंदे म्हणाले 5 वेळा बघितले मी जास्त वेळा पाहिले कारण त्याच्यामधलं भरतच जे काम आहे त्याची जी एनर्जी आहे ह्याच्या अगोदर मला वाटत अनेक लोकांचे काही 5,000 प्रयोग वगैरे झाले असतील ना बरोबर ना मला वाटतं तो मी नव्हेच वगैरे वसरण वगैरे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठची आहे तो मी नव्हेच असेल वसरण असेल उत्तम नाटक उत्तम काम केलं सगळ्यांनी पण त्याला ओटीटी प्लॅटफॉर्म नव्हते त्याला इंटरनेट नव्हतं त्याला मोबाईल नव्हते त्याला काही नव्हतं मनोरंजनाची साधनं नव्हती त्यावेळेला लोकांकडे मनोरंजनाचं साधन हे एकतर नाटक किंवा चित्रपट हेच होत. आज इतक्या प्रकारची मनोरंजनाची साधनं असून भरतचं नाटक हाऊसफुल झालं ही सोपी गोष्ट नाही. त्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्याकडे आपोआप घरी चालत आलेल्या आहेत त्या घरी चालत आलेल्या गोष्टी नाकारून भरत जाधवचं नाटक बघायला येणं ही मला असं वाटतं ही भरतची सर्वात जास्त मोठी कमाई आहे. फावड्याने आतमध्ये काय काय आलं मला कल्पना नाही
पण त्याचा मास कधी येऊ दिला नाही. तिथल्या प्रयोगानंतर देखील ज्यावेळेला नाटक संपतं आणि ज्यावेळेला प्रेक्षक ज्यावेळेला येतात की बाबा आम्हाला फोटो पाहिजे, कधी तुम्ही कधीही बघा. आता आजचा प्रयोग संपल्यानंतर मला असं वाटतं तुम्ही सगळेजण या, परंतु तुम्हाला प्रत्येकाबरोबर फोटो देईल. पण एक विलक्षण कलाकृती आज केदार शिंदे यांनी रंगमंचावरती 22 वर्षापूर्वी आणली 15 ऑगस्टला. मला 15 ऑगस्ट म्हटलं की फक्त शोले आठवतो की जो 15 ऑगस्टला आला होता, आणि त्याच्यानंतरचा 15 ऑगस्टला आलेला सही रे सही हा मला वाटतं मराठीतला शोले आहे. बरं, आई वडिलांनी इतकं सुंदर नाव ठेवले त्याचं की इतके प्रयोग करून देखील ज्याचं मन भरत नाही तो भरत झाला. आज भरत आहे, केदार आहे, अंकुश आहे या त्रिकुटाला किंवा त्रिशूळाला. मी सर्व त्यांच्या कला विश्वाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमच्या सर्वांच्या वतीने मी भरत जाधव आणि केदार शिंदे यांनी हे जे नाटक, अद्भुत नाटक जे निर्माण केलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्या दोघांचा मी इथे सत्कार करू इच्छितो.